Dani. 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 Dani, हे सगळं काय होऊन बसलो? बापूसाहेबांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळवून देऊन मला सासूबाईंना न्याय मिळवून द्यायचा होता. बापूसाहेबांचं खरं रूप सासूबाई समोर उघड करून मला त्यांना हे सांगायचं होत कि मी पाहिलं ना, इतकी वर्ष बापूसाहेब तुम्हाला कसे फसवत आले ते. पण हे सगळं विखुरलेलं घर मला जोडायचं होत. या घरावरच संकट दूर करून इथे सुख शांती आणि समृद्धी आणायची होती मला. त्यांनी हे काय होऊन बसल? त्यांनी आज या घडीला इथला प्रत्येक माणूस विरुद्ध दिशेला आहे. सासूबाईंनी सगळ्यांशी नातं तोडलं, बापूसाहेबांनी वाईट टाकलं सगळ्यांना. डॉल्बी भाऊजी बापूसाहेब आणि सासूबाईंवर नाराज आहेत आणि तिथे छबीत आहे, त्या डिवोर्सची वार्ता करताय आणि तुम्ही हे सगळं बघताय आणि तरी म्हणताय आपण हा सरकार मला सोडून जाऊया. मला हे घर मोडायला नको होत दादी, मला कधीच कधीच हे घर मोडायला नको होत. या बापाची हाय लागेल तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही पोरं माझ्यासाठी मेलात. सगळं जग जरी तुमच्या विरोधात गेलं ना, तरी मला मात्र तुमच्यावरच विश्वास आहे. हा असा भाड कणा नसलेला नवरा नकोय मला, आणि म्हणूनच मी निर्णय घेतलाय तुला डिवोर्स देण्याचा. साहेब काय हो एवढं पार्टी पार्टी कुठे निघालात तुम्ही? निंके, आम्ही घर सोडून जातोय. या घरामध्ये मन नाही रे मत ग. अगं जिथं आनंद नाही समाधान नाही त्या घरामध्ये का राहायचं आणि कशासाठी? मी तुम्हाला वचन देते माईसाहेब, तुम्ही जेव्हा केव्हा परत याल ना, या घरातली इसकटलेली घडी तुम्हाला परत नीट बसलेली दिसते. मी या घरच्या सगळ्यांना एकत्र आणेन. बाप्पा, मला हे घर जोडायचं होत. बाईसाहेबांना तसं वचन दिलं होत, मला हे घर इकरू द्यायचं नव्हतं. म्हणा माझ्यामुळं मला हे घर तुटताना दिसत. मी माझ्या नजरेसमोर सरकारवाडा तुटताना कोसळताना नाही बघू शकत. बाप्पा मला मार्ग दाखव, बाप्पा मला काहीतरी मार्ग दाखव. तुम्हाला मार्ग दाखवलास, माझा निर्णय पक्का झालात.